तर महाराष्ट्रामधले भाजपचे नेते कृपा शंकर सिंह यांना भाजपनं जौनपूरमधून तिकीट दिलं आहे त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात आपल्याला आपण उत्तर प्रदेशच्या जौनपूरहून आलात भाजपने आपल्याला जौनपूरचा उमेदवार यादीमध्ये जाहीर केला आहे काय भावना आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे आपली पहिली प्रतिक्रिया जय श्रीराम म्हणजे ह्या देशामध्ये प्रभू रामचंद्रचं जन्मभूमीवर प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा होईल हे जगामध्ये आणि बाकी कोणाला माहिती नव्हता मी साधुवाद देऊ इच्छितो ह्या देशाचे सस्वी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या जिंच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा पासून ह्या देशाचा विकास आणि सर्वच काम कामामध्ये विकासामध्ये कामा एक जो मोठा निर्णय होता देशासाठी आर्टिकल तीनशो सत्तर हटवण्याच्या ते आर्टिकल तीन सो सत्तर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस ज्यावेळी मतलब हटवला त्यावेळी माझ्यासारखा किती लोक देशाचे लोकांनी आनंद व्यक्त केला आणि त्यावेळी काँग्रेस पक्षाने मात्र विरोध केला मला की हा देशाचा आहे आर्टिकल तीनशे सत्तर हटव्याचे विरोध करणं म्हणजे तो भारतीय भारतीय असू शकत नाही हिंदुस्थानी असू शकत नाही पण मी बीस महिने वाट पाहिली पत्र लिहला तुम्ही प्रोसिजरचे विरोध करा पण ती तीस विरोध करू नका शेवटी वीस महिने नंतर महाराष्ट्राचे नेते आणि ने भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले आणि त्यांनी मला सांगितले की आता तुम्ही पक्षामध्ये काम करा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट